राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ शिवभवराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। माणूस या पृथ्वीवर जे जे भासमान किंवा दृश्यमान पदार्थ दिसत आहेत त्या प्रत्येक पदार्थ माझ्यासाठी उपयोगी आहेत का? याची चाचपाहणी करत असतो। एक दगड जरी पडलेला असला तरी म्हणतो की हे दगड माझ्या कामाचा आहे का? कचरा जरी पडलेला असला तरी हे माझ्या कामाचा आहे का? मी कधीतरी बोललो असेल, एक राजकुमार आपल्या राजवाड्याच्या बाजूच्याच उद्यानात गेला, जाऊन पाहिलं, खूप सारं काय काय दिसलं। आंब्याची झाड दिसलं त्याला, झाडाला विचारलं तो माझा काय कामाचा आहे इथे? मी कामाचा म्हणजे उन्हाळ्यात जे काय फळं खाताय ना ते माझेच असतात सगळे, तुमच्या राजपरिवारातल्या सगळ्या लोकांना मी फळं देतो खायला, आणखीन काय करावं तुमच्यासाठी? नाही ठीक आहे, माझ्या कामाचा आहे म्हणून। बाजूला नजर टाकला, वडाचा झाड होता, वडाचा, वडाच्या झाडाला विचारला तू काय कामाचा माझ्यासाठी? झाड म्हणाले उन्हात सगळी तुमची लोक, तुम्ही सगळे माझ्या खालीच बसलेले असता आणि सकाळी संध्याकाळी मधुर गीत गाणारे सगळे पक्षी माझ्यातच घर करून असतात, त्यांची कलरव तुम्ही ऐकत असता, तुम्हाला बरं वाटतं ऐकायला, म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने मी तुम्हाला मदत करतच असतो। झाड म्हणाला बरोबर आहे ना, बाजूला नजर टाकला गवत होता, गवताच्या काडीला विचारला तुमचं काय काम आहे माझ्यासाठी, काय करताय तुम्ही? आम्ही थेट तुमच्यासाठी काय करू शकत नाही, पण तुम्हाला दर दिवशी खायला दूध देणारी जी जनावर आहेत त्यांच्यासाठी आम्ही आहार बनतो, तेव्हा त्या गवतापासूनच तुम्हाला दूध बनवून मिळतात। जनावर चारा खातात आणि त्या चाऱ्यापासून दूध बनते आणि ते दूध तुम्ही पिता, म्हणजे तुमच्या उपयोगासाठी आम्ही आहोतच ना। होय म्हणाल बरोबर आहे। तिथेच बाजूला
एक छोटस फूल, गायमारी नावाचं एक वनस्पती असते, काय म्हणतात तुमच्याकडे, थोडस पानं त्याची असं एकच फुलं असते, देठ असते, दगडी पाला, बरोबर. दगडी पाल्याचं एक फूल होत, त्याला विचारला माझ्यासाठी तुझा काय उपयोग आहे म्हणाल. दगडी फूल म्हणाले तुझ्यासाठी मी काय उपयोगी आहे की नाही याचा मी कधी विचार केला नाही, पण मी नेहमी विचार करतो या जगात मी दुसऱ्यांच्या कामासाठी काय उपयोगी होईन नाही होईन, पण मी आधी माझा पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काय माझ्यासाठी पाणी घातलेले नाही आहात, तुम्ही काय माझ्यासाठी खत घातलेले नाही आहात, आणि तुमच्या कामासाठीच मी यावं असाही माझी काही इच्छा नाही आहे. माझी इच्छा आहे मी एक चांगला माणूस म्हणून जगायचं, आणि मी एक स्वावलंबी व्यक्ती म्हणून कसं जगावं याचा रात्रंदिवस प्रयास करतो, प्रयत्न करतो, आणि मी जगतो तर निश्चितच या निसर्गातला खूप सारे घटक घेऊन मी जगतो, तर माझाही कुठला ना कुठला तरी उपयोग या जगाला आहेच. पण मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला, त्या राजकुमाराला ते छोट्याशा फुलानी विचारलं. राजकुमार म्हणाला विचार, माझ्यासारखा एक छोटासा दगडी पाल्याचा फूल कोणाचाही मदत न घेता जगते, आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असलं तरी आमची अस्तित्व टिकून आम्ही राहतो. सगळ्यांना विचारणारे तुम्ही, तुमची माझ्यासाठी काय प्रयोजन म्हणून सगळ्यांनाच विचारताय तुम्ही. मी विचारतो तुमचं प्रयोजन काय निसर्गासाठी. जगातल्या सगळी तुमच्या उपयोगाला यायला पाहिजे, तुम्ही कोणत्या कामाला येताय जगाला सांगा. मनुष्य सगळ्यांनाच आपल्या उपयोगासाठी वापरू इच्छितो, पण असा कधी प्रश्न करतो की माझा काय उपयोग असेल या निसर्गात. माणूस काय स्वतःला एक प्रश्न विचारला तर चांगलं होईल ना, की माझ्यासाठी दगड कामाला येते, माती कामाला येते, शेण कामाला येतं, जनावर माझ्यासाठी पाहिजे, क्रिमिकीट माझ्यासाठी पाहिजे, फळं माझ्यासाठी पाहिजे, झाड माझ्यासाठी पाहिजे, सगळे माझ्यासाठी, मी कोणासाठी. छोटस फूल म्हणाले विचार कर बाबा, तू तुला ज्यांनी जन्म दिले त्यांच्यासाठी तरी झालास, तुला अन्न दिली त्या जमिनीसाठी काय दिलास तू, तुला पाणी दिली त्या तलावासाठी त्या नदीसाठी तू काय दिलास, तुला जगण्यासाठी हवा देणारी त्या हवेसाठी तू काय दिलास, काय असं हवा चांगली ठेवण्यासाठी किंवा हवेचा उपयोगी पडावं असं तू काय दिलाय. रात्रंदिवस उजेड देणाऱ्या सूर्यचंद्रासाठी तू काय दिलास, सगळी तुझ्यासाठीच आहेत. वा तू कोणासाठी. राजकुमार म्हणाला बरोबर आहे तुझा प्रश्न, मी नेहमी त्या विश्वातली वस्तू माझ्यासाठी कुठे कुठे कामाला येतात, काय काय उपयोगी पडतात याचाच विचार करत होतो, पण मी कोणाचा कामाला येणार ह्याचा विचार मी कधीच नाही केला. मी आजपर्यंत असंच समजून चाललो, देवानी ही जी बनवली सगळी ही माझ्यासाठीच बनवली, म्हणून झाडं तोडून टाकले, माती तोडून टाकली, विकून टाकले, आणि सगळी वातावरण प्रदूषित करून टाकले, माणसानेच प्रदूषण केलं.
आणि अनेको जीवांची हत्या मी केली. माणूस किती जीवांना जगवला. माणसाला जगवण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी आपली प्राणांची आहुती देतात. किती झाडांनी आमच्यासाठी आहुती दिली माहीत नाही. आम्हाला जगवण्यासाठी हजारो झाडांनी आपली आहुती दिलेली आहेत प्राणांची. आमच्यासाठी किती कोंबडी, किती शेळी, किती जनावर आहार म्हणून आमच्यासाठी आहुती दिली आम्हाला हिशोब नाही ठेवता आला. पण आम्ही काय दिलं? प्रश्न हा माणूस स्वतःलाच विचारायला पाहिजे. असा करता 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 आज प्रश्न उभा राहिलाय. हे पंच महाभूत जे माणसांसाठी विश्वासाठी होते, याची पूर्ण अस्तित्व बदलण्यामध्ये केवळ माणसाचा योगदान मोठं आहे. वेळेत पाऊस पडत नाही याचा कारण कुठलंही गाय नाही, कुठलंही म्हैस नाही, कुठलंही मुंगी नाही, कुठलंही किड्यांनी काही नाही केले त्याच्यासाठी हे बिघडवण्यामध्ये. थंडीचे दिवसात आता किती थंडी असायला पाहिजे होती. आम्ही इथेच असताना दरवर्षी किती थंडीचे अनुभव करत होतो. या दिवसात कार्यक्रम होते तर रात्री खूप थंडी कुडकुडून हे व्हायचं. हुडहुडी भरण्यासारखं थंडी गेली कुठे? मग ह्याला ह्या थंडीला घालवायला, या थंडी बिघडवायला दुसरे कोण आले होते का माणूस सोडून? पाऊस काळ इतका होता, यावर्षी नाही पाऊस पडला तितका. जितका पडायला पाहिजे तितका नाही पडला. या पावसाचा सर्व आकारमान बिघडवणारा माणूस सोडला तर दुसरा कोण आहे? माती इतका खराब करून टाकलं आम्ही. माती सगळ्यांना अन्न देणारी आई आहे, जिला तांबडी आई, काळी आई असं म्हणतो आपण. त्या मातीच्या पोटात विष घालणारी आम्हीच आहोत ना. म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या रूपाने विष घालून या मातीचा ऱ्हास आम्हीच केला. पिकावर वेगवेगळ्या प्रकारची रसायनं शिंपडून आणि ते रसायन त्या पिकात उतरून आणि ती पिकं खाल्लेली जनावरं आणि जनावरं मेल्यानंतर खाणारी गिधाड मेले, गिधाड संपून गेले. कोणाची कर्तबगारी? गिधाडासारखे खूप साऱ्या पक्षी जगातनं नष्ट झाले, सगळे नष्ट झाले. सगळ्यांना संपवला माणूस. आणि असा कधी विचार पण करत नाही की माझ्या स्वार्थापायी इतक्या लोकांची, इतक्या प्राण्यांची, पक्ष्यांची बळी जाते याचा विचारही नाही केला. शुद्ध हवा होती ती हवा सगळी खराब करून टाकला. हवेमध्ये 72% नायट्रोजन असते. नायट्रोजन म्हणजे सारजनक. .3% कार्बन डायऑक्साइड असतो आणि राहिलेले सगळे ऑक्सिजन असत. शुद्ध ऑक्सिजन माणूस नाही घेऊ शकत, हे सगळे मिळूनच घेतो. आणि पिकांनाही त्यातलं नायट्रोजन लागते, कार्बन डायऑक्साइड लागते, ऑक्सिजन लागते, सगळ्या जीवांना लागते. पण त्यातलं कार्बन डायऑक्साइड जो 0.03% होता माणसांच्या कर्तबगारीने, तो आज दुप्पट नाही 3-4 पटीने त्याचा प्रमाण वाढला
वाढल्यामुळे या आकाशात उष्णता तापमान वाढायला लागले, कार्बन डायऑक्साईड वाढायला लागला, मग धूर निर्माण केली आम्हीच, गाड्या निर्माण केली आम्हीच, एसी निर्माण केली आम्हीच, चुली निर्माण केली आम्हीच, मोठमोठाले कारखाना उभा केले आम्हीच, दुर्गंधी उभा केली आम्हीच, हे सगळे मिळून वायू खराब करून टाकण्याचं काम आम्हीच केलं. आणि म्हणतोय की माझ्या कामाची काय कहते, जी आमची कामाची होती ती सुद्धा कामाला येणार नाही असं करून टाकली. एक दाणं टाकले तर हजार दाणं करून 3 महिन्यात परत देणारी माती आपली क्षमता संपून बसलेले. पूर्वीसारखं पीक येत नाही, आता पीक येत नाही. पूर्वीसारखं पाणी नाही आता जमिनीत. पूर्वी उन्हाळ्यात सुद्धा असं ओढ्यात वाळू बाजूला केले की पाणी मिळायचे, 1 फूट 1.5 फुटात पाणी मिळायचे. आज 400-500 फूट मारले तरी बोरला पाणी लागत नाही, इतकी पाणी. हे कुणी संपवले? कुठल्या जनावरांनी संपवले? पशुपक्ष्यांनी संपवले का? झाडांनी संपवले? नाही, कोणी नाही संपवलं, माणूसच संपवला. जंगल होती, जंगल कोणी संपवले? बाबा आम्हीच संपवले ना. मी 4 दिवसापूर्वी विजापूरला गेलो होतो. जसं आमची लातूर आहे तसं त्यांची विजापूर आहे. सिद्धेश्वर स्वामीजींची पुण्यस्मृती होती, गेलो होतो पहिल्याच पुण्यतिथीचं. विषय आले, तिथले सायंटिस्ट आले होते, त्यांना विचारलं जंगल किती आहे तुमच्याकडे, म्हणाले 0.16%, 0.16%. म्हणजे जिथे एकूण जमिनीचा 30% असायला पाहिजे होतं किंवा 20% जंगल असायला पाहिजे होतं, त्याच 1% सुद्धा नाही. 1% फक्त 16वा भाग राहील, 1% आत आहे. आणि ती जर गेली झाड तर माणूस करणार काय? आमच्या लातूरमध्ये 0.65%, 0.65%. आणि इथे 30-40% जंगल होता, आज आमच्या इथे सुद्धा 10% आलेले रायगड जिल्ह्यात. असं झाले तर तापमान का वाढू नये? कूलर एकच होते, झाडाखालची सावली आहे हे कूलर होते, थंडगार निर्माण करणारी झाडं होती. हे सगळे आमच्या स्वार्थाला आहुती झाली. आम्हाला अध्यात्मशास्त्र काय शिकवतं? अध्यात्मशास्त्र हेच शिकवतं, सर्वभूत हिते रथा, समस्त जीवांच्या हितासाठी कार्यरत राहणं, सर्व जीवांच्या भल्यासाठी प्रयत्नशील राहणं हे आपलं कर्तव्य आहे जीवनात, असं सांगितलं जातं. भगवद्गीतेचा उपदेश आहे आम्हाला. सर्वेत्र सुखिनः संतु, सर्वे संतु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ऋषी मुनींनी आम्हाला सांगितलं अत्र सर्वे सुखिनः संतु, इथे सर्व सुखी राहायला पाहिजे. सर्व सुखी राहायला पाहिजे म्हणजे सर्व म्हणजे केवळ माणसं नव्हे, किड्या मुंग्यांपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्राणी, गवतापासून वडाच्या झाडापर्यंत सगळ्या मोठे वृक्ष, सर्वे मध्ये झाले. सर्वे सुखिनः संतु, सर्वही सुखी राहायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांसमवेत राहणारा मनुष्यही एक प्राणी आहे, एक जीव आहे. आणि सर्व दुःखी असताना माणूस एकटा कसा सुखी होणार? याकरता
माणूस किंवा आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून झाडं लावण्याची वेळ आलेली आहे. झाडं आहे त्यांची सांभाळ करण्याची वेळ आलेली आहे. मातीची संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्याने मातीचा तब्येत सुधारायला पाहिजे. मातीची तब्येत खूप खालवलेली आहे. त्याची उर्वरक क्षमता संपत आलेली आहे. आणि पाण्याची संग्रह वाढवायला पाहिजे. पाणी मुरवायला पाहिजे जमिनीत. तेव्हा सर्व जीव सुखी राहतील आणि सर्व सुखी राहिल्यावर त्यात माणूसही सुखी राहील. जसा एका परिवारात 10 माणसं असतील आणि 9 माणसं जर दुःखी असतील, एक माणूस सुखी राहू शकतो? 9 माणसं तडफडत आहेत जगण्याकरता आणि त्यात एक माणूस मी सुखाने राहतो असं शक्य होईल एका घरात? नाही. एका घरात एक माणसाला जरी डोकं दुखायला लागलं आणि अंथरून टाकलं, बाकी 9 लोकांना जेवण गोड लागत नाही आमच्या घरातला माणूस आजारी आहे म्हणून. तसंच ही सृष्टी आपलं घर आहे, विश्व आपलं घर आहे. या आपल्या घरात अन्य जीव प्राणासाठी तडफडत असताना, पाण्यासाठी तडफडत असताना, उन्हाने तडफडत असताना मी माझ्या घरापुरते AC लावून घेऊन मी फार सुखी आहे म्हणण्याला काय अर्थ असतो का? नाही. अध्यात्मशास्त्र काय सांगते की सकळाशी येथे आहे अधिकार. सगळ्यांनाच जगण्याचा अधिकार आहे. इथे सगळ्यांनाच जिवंत राहण्याचा अधिकार आहे. कोणाचाही अधिकार आम्ही हिरावून घेऊ शकत नाही, पण आम्ही रोज एकेकांचे अधिकार हिरावून घेतो. सगळ्या पक्षी प्राणी छोटी संपवत निघालो. आमच्या मोबाईलच्या टॉवर खाली खूप साऱ्या जीव खलास झाले. आज गावात माणूस मेला तर कावळा येईना झालेत. कावळे सुद्धा येत नाही, कावळे सुद्धा कमी झाले. चिमणी तरी दूरच राहिले. आमच्या हव्यासापायी निसर्ग संपत नाही. मग आम्ही देव धर्म करतो म्हणजे नेमका काय करतो? भजन पूजन करतो. कोणाचं? भगवंताचीच रूप आहेत ना हे सगळे. भगवंत कुठे राहतो? भगवंत या निसर्गाच्या प्रत्येक घटकाच्या हृदयात राहतो. ईशा वाश्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या निसर्गातल्या प्रत्येक आणि प्रत्येक घटकामध्ये परमेश्वराचा वास आहे. झाडही श्वास घेतो त्याच्यात परमेश्वर आहे म्हणून. नदी वाहते ते परमेश्वर त्याच्या पोटात आहे म्हणून. वारं वाहते ज्या अर्थी चालते त्या अर्थी त्याच्यात परमेश्वराचं अस्तित्व आहे म्हणून ते चालते. मातीत काही टाकले तरी सुद्धा ते उगून ते पीक वर पाठवते. परमेश्वर त्यात आहे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. तेव्हाच एका दाण्याची 10-50 दाणे 1000 दाणे होऊ शकतात 3-4 महिन्यात. सगळ्या घटकांमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आपण पाहायला शिकायला पाहिजे. आम्हाला फक्त आमचीच अस्तित्व महत्वाचं आणि बाकीच्यांचं अस्तित्व महत्वाचं नाही असं म्हटलं तर आमचं अध्यात्म मंदिरापुरते आणि देवाऱ्यापुरते सीमित राहील. मंदिर आणि अध्यात्मापुरते आपल्या अध्यात्माला सीमित ठेवता येणार नाही. जे केल्याने आपल्याला आनंद वाटते, बरं वाटते, तेच केल्याने इतर सगळ्यांनाही आनंद वाटणार आहे, बरं वाटणार आहे असं समजून माझी मला कोणी हिंसा करू नये असं वाटलं तर मी या जगात कोणाची हिंसा करता कामा नये. तेव्हा जीवन सुखी होणार आहे. मी तेवढंच सुखी राहीन, बाकीच्यांचं काही का होईना, तर मी फार दिवस सुखी नाही राहू शकणार. माझाही आहुती कुठल्या ना कुठल्या दिवशी होऊन जाईल.
तेव्हा कोणीही इथे सुरक्षित नाही राहू शकणार, कोणीही राहू शकणार. मग मी परवा सिद्धेश्वर स्वामीजींचे इथले तिथे जे मंत्री आले होते, आमदार आले होते बरेचसे, पालकमंत्री होते, त्यांना सगळ्यांनाच बोललो, बाबा आता ते हे दरवर्षी जयंती पुण्यतिथी आम्ही महात्मा लोकांची करतो आहे, तोपर्यंत वाढदिवस आणि अध्यात्मात सगळ्यात मोठे काम म्हणजे हेच न दोन, कुठलाही संप्रदाय असो आणि कुठलंही मठ मंदिर असो, तिथे काय चालतात, वर्षात नाही एकदा पुण्यतिथी, कोण पोहून गेलेल्यांची आणि त्यांची एक जयंती उत्सव, होय ना, जयंती उत्सव करतो, होय होय. तर हे सर्व करत राहतो, हे करू नये असं नाही, कृतज्ञता म्हणून करायला पाहिजे. पण आता त्यांना मी विनंती केली की बाबांनो आता इथून पुढे पुण्यस्मृती करायचं असेल तर ह्या पद्धतीने करता येते का बघा. इथे जिथे 16% जंगल आहे, कमीत कमी 1000 एकर जंगल तयार करा, हे 10 लाख झाडं ह्यात लावलं गेलं पाहिजे आणि जंगल तयार केलं पाहिजे आणि एक सायन्स पार्क त्यात लहान मुलांसाठी बनवलं गेलं पाहिजे आणि एक कल्चरल सांस्कृतिक केंद्र, मग खेळासाठी, नाट्यासाठी, गीतासाठी, गायनासाठी, वादनासाठी आणि वेगवेगळ्या कसरतीचे काय करत असतील तर त्याच्याकरता एक प्रशिक्षण केंद्र त्यात असावं. आणि एवढी झाडं जगवण्याकरता 5-6 छोटी छोटी तलाव खोदली गेली पाहिजे आणि हे सर्वही श्रमदानाने झाले पाहिजे. आणि त्यातच एक शक्य असेल तर कोपऱ्यात एक गोशाळा बांधली पाहिजे आणि 30 शेण त्या सगळ्या झाडांना खत म्हणून मिळेल. आश्चर्य की सगळ्यांनाच मान्य झाला, डिक्लेअरच करून टाकले की आम्ही 1 वर्षाच्या आत 1000 एकरचं जंगल लावू. जमीन सरकारची पडू नये, सरकार झाडं लावायला जंगल देणार नाही असं कधीच होणार नाही. मालकी मागितले तर ना, आम्हाला मालक कुठे व्हायचं आहे, झाडं लावायला जमीन द्या, जा मालक तुम्हीच राहणार, तुमच्या जागेवर आम्ही झाड लावून मोठे करणार, फक्त तोडू नका, एवढंच लिहून द्या. अधिकारी आले होते फॉरेस्टचे, दुसऱ्या दिवशी ताबडतोब मीटिंग घेतले, अधिकारी म्हणाले आम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं तर उत्तमच आहे म्हणाले. शेजारचे तालुक्यातले 2-3 MLA आले होते, त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या मतदारसंघात 1000 एकर नाही जमलं तर 500 एकरचं तरी एक एक जंगल तयार करूया. आपण करायला पाहिजे, केलं तर किती सुंदर राहते माहिती. आज सिद्धगिरी मठावर मे महिन्यात तापमान किती असेल, 33 डिग्री तापमान असते. कोल्हापूर शहरात 40 डिग्री असते, म्हणजे 7 पॉईंटने ज्यादा असते, 40, 42, 43 तिथे असते. आणि मठाच्या परिसरामध्ये स्वामीजी महाराजांनी झाडं लावायला सांगत होते. पावसाळा सुरू झाले की छत्री घेऊन आमच्या पाठीमागे उभे राहायचे, ट्रॉली भरून रोपं आणायची आणि धो 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 पाऊस पडत असतानाही झाडं लावायचो. त्यांच्या त्या शिकवणुकीमुळे आणि कधीही कुठले झाड तोडू देत नव्हते, एकही झाड तोडू देत नव्हते. आमच्यावरती संस्कार झाले आणि आज मठावर तुम्ही असा ड्रोननं फोटो काढला तर जमीन खाली माती दिसतच नाही, सगळे झाडांनी भरलेले. लोक म्हणतात एवढी झाडांनी जर सावली झाली तर त्या सावलीत पीक कसं येणार, आपण घेतो तेवढी पीक दुसरं कोणी घेत नाही, इतके चांगले पीक येते झाडांच्या मध्ये.
लाखांनी झाडं लावली गेली आणि आज थंड प्रदेश म्हणून ओळखला आणि लोकांच्या मातीमध्ये सॉइल कार्बन म्हणजे सेंद्रिय कार्बन 0.2% आहे आणि आमच्यात 2% म्हणजे 20 पटीने जमिनीत माती आणि हवा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता मठाच्या जमिनीमध्ये अधिक आहे आणि वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला वेगवेगळी खतं देतात, औषध देतात, ही जरासा सेंद्रिय देतात आम्हाला, ही जरा तुम्ही ट्रायल करून सांगा, आमच्या शेतात टाकल्याने ते काहीही फरक पडत नाही. आम्ही म्हणतो तुमच्या खताचा आणि तुमच्या औषधाचा काही उपयोग झाला नाही, कारण अर्धा शेताला वापरून बघितले, अर्धा शेताला न वापरता बघितले. मग त्यांनी टेस्ट केले माती, ते म्हणाले तुमच्या मातीला आमच्या याची गरजच नाही आहे. म्हणजे इतकं श्रीमंत बनवता येतं आम्ही माणसं म्हणून. मी म्हणतो ना, इथे बरेचसे शेतकरी आलेले आहेत, शेतकऱ्यांनी विचार करावा, गाववाल्यांनी विचार करावा, तरुण मंडळांनी विचार करावा. मगाशी खोत म्हणाले की इथे बरीचशी गाववाले कोकणात बघा, एक प्रथा आहे, गाय विकायची इच्छा नाही. या गाववाल्यांनी ठरवले गाय एकानेही विकायचं नाही, विकायचं नाही, पण आता गाय घरात गाय सांभाळायचं नाही आहे. मग काय करायचं? कोणाला तरी दान द्यायचं. कोण घेणार? दान घ्यायलाही कोण नाही आहे. मग मला हे विचारायला, स्वामीजी आमच्याकडे 1-2-400 गुरं झालेत आणि आम्ही मठावर आणून सोडू का? मठावर माणसानं उभं राहायला जागा नाही, जागाच संपली. आता 1500 गायी आहेत मठावर, एकही गायीच्या अंगात हाडं दिसत नाही. त्या गोठ्यात काम करणाऱ्यांना सांगितलं, ह्यांची जर हाडं बाहेर आले तर तुमची हाडं मोडली जाते, तुमची हाडं मोडून काढेन एकेकांची. तुम्ही जसं खाऊन पिऊन गुटगुटीत आहे ना, तसं गोठ्यातली जनावरं सुद्धा गुटगुटीत पाहिजे. खर्च काय होतो त्याचा बघू नका. परमात्मा बसलाय, सद्गुरू बसलेले आहेत, सगळी द्यायला काही कमी नाही पडलेले. रोज 1.5 लाख रुपये खर्च करतो आपण गायींसाठी, कमी नाही पडलेले आजपर्यंत. रोज 10 टन चारा विकत घेतो आपण, उरलं चारा. रोज जवळजवळ 1 टन पशु आहार लागते, सकाळी 500 किलो, संध्याकाळी 500 किलो. नाही आपण मागे पुढे बघत. बरीच लोक म्हणते का जनावर दूध देत नाही, त्यांना कशाला घालताय असं मला म्हणतात हा तुमच्यासारखे आलेले पंडित. मी म्हणतो तुमच्याही घरात म्हातारे कोतारे आहेत, ते काही आता करत नाही आहे, कशाला ठेवलाय घरात? म्हणतो मी, न्या कुठेतरी कसाईखान्यात नेऊन सोडू न्या. म्हणतो ते कशी? आमची परिवारातले. अरे माणसं जसा परिवारातली, गुरंही आमच्या परिवारातली, तेही आमची भाऊबंद आहे, तेही सदस्य आहे, त्यांनाही जीव आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. कमीत कमी घरात ठेवा, जाऊन जंगलात चरून येतात, काही त्रास देत नाही. मी इथे बघितले ना, असं सकाळी गेलो तर आम्ही त्या तलावाच्या खाली किती गुरं बसलेले असायचे आणि रस्त्यावर नुसतं शेण शेण दिसत होतं इथे. तर आज कुठे मला सकाळी तिथपर्यंत जाऊन आलो, एकच गाय दिसली, काळी गाय, तिथे सोमजाई मंदिराच्या अलीकडे एकच गाय दिसली. हा हा, नाश्ता करायला गे, एकच गाय दिसली मला. असतील 100 भर गायी असतील, नाही असं नाही आहे, पण आज शेण सारवायला नाही अशी अवस्था. मी एवढ्यासाठी सांगतो की या निसर्गाला त्यांचीही गरज आहे. गावो विश्वस्य मात्र, गाय ना विश्वाची जननी आहे. शेतातली बारीक बारीक डोळ्यांना न दिसणारी जीवाणू आहेत, ते म्हणतात आमचं बुंदी बेसन म्हणजे गाईचं शेण आणि मूत्र. तुम्ही टाकलेले खत नव्हे आमचे आहार, ते खत आहे आमचं शत्रू, आमच्यासाठी ते विष आहे. ते विष खाऊन आम्ही काय जगायचं?
आम्हाला जगायचंय, तुम्ही बरे 10 पाठी टाका वर्षाला, 1 बैलगाडी टाका, ते आमच्यासाठी अमृत आहे असं जमीन म्हणते. पण आम्ही जमिनीची भाषा कधी समजून घेतली नाही. गरज आहे प्रत्येक गावात जनावरांची संख्या प्रचंड असायला पाहिजे. एक गाय घरात असेल तर काय काय देऊ शकते माहिती आहे? त्या गायीचं नुसतं श्वास उच्छास जरी नाकाला लागली तर माणसाला अस्थमा गिस्मासारखे कुठले आजार होत नाही. गायीचं शेण आणि मूत्राचा वास असेल तर 1 कीटाणू राहत नाही, रोगाणू राहत नाही वातावरणात, आपोआप पळून जात. ती ताकद देवाने दिली निसर्ग सांभाळण्यासाठी. घरात दूध नसेल तर राहू द्या, त्या गायीची 1 कप गोमूत्र, 1 कप नाही तर 1/2 कप गोमूत्र 1/2 कप पाणी गाळून सकाळी सकाळी प्या, तुम्हाला कुठलेच आजार होणार नाही, कधीच होणार नाही. डायबिटीस सारखे आजार सुद्धा कमी होतील 2-4 महिन्याने. कॅन्सर सारखे आजार आपोआप गायब होतील. जर जमल्यास त्यात थोडस हळद टाकून प्यायला तर आणखीन उत्तम. गरम पाणी घ्या, गरम पाण्यात हळद टाका 1/2 चमचे आणि त्याच्यात थोडस गोमूत्र टाकून प्या, कॅन्सर सारखे आजार बरे होतील. गायीचे तूप नाकात टाकला तर झोप लागते चांगलं, चांगलं झोप लागते. डोकदुखी असते ना अर्धा शीर्ष वगैरे कमी होते नाकात तूप टाकल्याने. ताक प्या दुपारी जेवल्याबरोबर किंवा सकाळी नाश्त्यानंतर, जेवणानंतर 1 ग्लास ताक प्या, पोटा संबंधातले सगळे विकार बरे होतात. केवढी गुणधर्म आहे त्या गायीमध्ये. गायीचं शेण आहे ना, शेण जाळला त्याचा राख जर पाण्यात टाकला, पाण्यातले सगळे कीटाणू रोगाणू मरून जातात. वॉटर फिल्ट्रेशन 1 नंबर होतो. 1 चमचावर टाका. कुठे बाहेर गावी निघालात पुढे बांधून ठेवा राखेची. राख म्हणजे काळे राख बनायला पाहिजे. कुठे ग्लासवर पाणी प्यायचं ना, पाणी पिण्यापूर्वी खाण्याआधी त्या ग्लासमध्ये टाका. 5 मिनिटं लागतात, तेवढ्यात 5 मिनिटात ती पाणी शुद्ध होते. बॉटलचे पाणी प्यायची गरजच नाही. बॉटलचे पाणी प्यायले की 1 केस राहत नाही डोक्यावर, जाते सगळे. आता इंग्लंड अमेरिकेमध्ये गायीच्या अंगावर हात फिरवायला, सोळायला $4 घेतात. $4 म्हणजे जवळजवळ 90 रुपयाला 1 डॉलर धरा की 360 रुपये घेतात गायीच्या अंगावर हात फिरवायला. आणि तुम्ही विकायला लागलाय घरातले. ती लोक गायीच्या अंगावर हात फिरवायला 360 रुपये घेतात 10-15 मिनिटासाठी, तासभर सुद्धा नव्हे. लाईन लागलेले आहेत माणसांची गायीच्या अंगावर हात फिरवायला. ह्याच्या अंगावर हात फिरवले तर सगळे रोगच लागतात, त्याच्या अंगावर हात फिरवल्याने ह्याचे रोग बरे होतात. गाय घरात असायला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होऊ द्या पण गाय एवढं द्यायचं नाही. आणि अशी एक त्या गायींची संतान. माझा तरी अनुभव आहे हो, मठावर जेव्हापासून गायीची संख्या जसं वाढत चालले तसा मठाची भरभराटी वाढत चालले, हे माझा अनुभव. लोकांचे कसं आहे माहित नाही. बघा ना आता मठात काय होतं आणि काय झालं आता तुम्ही बघताय ना. आम्ही काय केले आता, तुम्ही तरी काय केलं? आम्ही आहोत आणि तुम्ही आहात, पण काहीतरी चाललंय. हजारो लोकांची आता आज भलं होते, त्यातनं भलं होते का नाही होणार? होते. शेणाची गणपती बनतात आमच्याकडे. म्हणून इथे एक जर गोशाळा उघडली, वर्षाला कमीत कमी 1,50,000 गणपती जरी बनले तेवढी शेण पडूनच असते ना.
तर 5-25 लोकांना काम मिळते. साच्यात शेण टाकायचं आणि काढून ठेवायचं, टाकायचं काढून ठेवायचं, वाळते वाळवून ठेवायचं. गणपती उत्सव आले की प्रत्येकांच्या घरात शेणाचा गणपती, आणि विसर्जन केलं तर पाणी शुद्ध व्हावं, विसर्जन आपल्या शेतात सुद्धा करता येईल. आणि एक गणपती आम्ही विकतो 800 रुपयाला, खर्च येतो 200-250 रुपये खर्च येतो, म्हणजे 600 रुपये एका गणपतीकडून मिळतात. उद्योग झाले लोकांना, शेकडो लोकांना उद्योगधंदा मिळतो त्यातून. आणि यातलंच कोण ना कोणतरी भावंड तयार होतील आमची. म्हणून नुसतं गणपती सांगितलं, मी अजून खूप मोठं गणित आहे गायींची. आता आपण करतो ना मठावर थोडं 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 सगळी करतो आहोत. आपण साबण बनवतो आम्ही त्याचं, उबटण बनवतो आम्ही शेणाचं, आणि वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला खूप वेदना आहेत ना, गायीची ताजा शेण फडक्यात घालायचं, 4-5 पदर करायचं, सुती फडक पिळायचं, आणि एक चमचावर रस आले की नाही त्यात दोन चार थेंब मध टाकायचं आणि घ्यायचं. वेदना जिथल्या तिथे थांबतात. बाळंतीण बाईला आता बाळंतपण होण्याची वेळ आहे, तिला एक चमचा गायीच्या शेणाचा रस आणि त्याच्यात एक 2-4 थेंब मध आणि एक तुळशीची पानं एवढं तिला द्या, 10 मिनिटात काळा सुरू होतील आणि नैसर्गिक प्रसूती होईल. शीजरिंग बिजरिंग अजिबात काय नाही होणार, है की नाही? आणि तुमची दिली तर मरेल ते. गायीमध्ये केवढं सामर्थ्य दिले देवाने. कुठल्याही वेदना शरीरात असतील तर बघा ना, गुडघे सुजलेत तुमचे, अंग सुजलेत, गायीच्या शेणाचा लेप करा, 2 तासात सूज उतरते, एवढं सामर्थ्य. तर त्या गायीची दर दिवशी सेवा करणाऱ्यांना कुठले आजार जवळ येत नाही, अशी हे प्रत्येकांच्या घरात असायला पाहिजे गाय. जो शेतकरी आहे त्याच्या घरात असायला, अरे घरात गाय नाही तो शेतकरी कसला, शेतकरी कसला, तो कसले का होईना, एक असायला पाहिजे. नाही हो आता घरात माणसंच नाही, मग तुम्ही काय करताय, 2 असणार ना घरात. नाही मला सारखं मुंबईला जायला यायला लागते, काम काम काही नाही आहे, फक्त जायचं, विसरतील विसरतील आपल्याला म्हणून. नाही गेलो तर विसरतील विसरतील म्हणून जाऊन येऊन राहावं लागतं. नाही गरज आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक घरवाल्यांनी याचा विचार करायचा आहे, आणि आपण सगळी मिळून हे खरसईवाले काहीतरी निर्णय घेतील असं मला वाटतंय. आज त्यांच्या डोक्यात गाठलेले होय ना बाबा, गाठले एकर 2 एकर जागा जिथे बघितले, काय नावावर करून द्यायची गरज नाही आहे, गायवर ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या नावावरच राहू द्या. एक शेड बनवूया आणि त्यात गाई ठेवूया, जंगलात जाऊन चरून येतील. आणि आणि पाटील म्हणाले आम्हाला, स्वामी आमच्याकडे चाऱ्याची पण काय अडचण नाही, प्रत्येक घरवाले 4-4 बिंड आणून टाकतील म्हणाले वर्षाला. हां इथे कापतात सगळे, लागलं तर पुकटच पडू नये. जर आमच्याकडे कोल्हापूरला जर असं डोंगर विंगर असतं तर मी कमीत कमी 20-25 हजार गाई ठेवला असतं, कमीत कमी असं जर डोंगर भेटलं असतं. कारण आमच्याकडे चरायला सोडायला जमीनच नाही मठात. 100 एकर होती मठाची चराव जमीन, आणि त्या 100 एकरात आता एवढ्या प्रकल्प झालेले आहेत, आता गायीनं बाहेर चरायला जमीनच नाही. 25 एकर मी नुसतं चारा लावले त्यांच्यासाठी. एवढं लावून सुद्धा बाहेरच्या 25 एकरातली चारा विकत घ्यावं लागते दर दिवशी. काय नाही, मस्त मजेत आहे, काही कमी नाही. बरीच लोक म्हणतात एवढी खोंड आहेत कशाला ठेवला, हे देऊन टाका. दिली तर ते कसाई खाण्याला जाणार, दुसरीकडे जाणार नाही. मी म्हटलं आता 250 खोंड आहेत आमच्याकडे, 250 वर आहेत. मी म्हणतो अजून 2500 होऊ द्या मला, तुमचं काय जाणार आहे, आम्ही आहोत ना सांभाळायला, बघायला कशाला त्रास करून घेताय तुम्ही.
अरे बघून आनंद, बघितलं की प्रत्येक जण म्हणतो एवढे कोण कशाला ठेवले स्वामीने, मग तुलाही कशाला ठेवला असेल देवाने, त्यासाठीच आम्ही पण ठेवले त्यांना, तुला ज्यासाठी देवाने ठेवले त्यासाठी आम्ही त्यांना ठेवलेले आहे, आम्ही कोण सांभाळायला. लोक म्हणतात महान कार्य आहे तुमचं, गाई इतकी गाई सांभाळता, अरे मी नाही गाई सांभाळ, गायीनेच आम्हाला सांभाळलेलं आहे, त्या गायींचे शेण मूत्राने आमची जमीन समृद्ध होते आणि त्या जमिनीच्या अन्नाने आम्ही पोसलं जातो, म्हणजे आम्ही गाय पाळत नाही, गायच आम्हाला पाळतात. म्हणून या सृष्टीत सगळीच आपल्या कामाला यावं असं नाही, आम्ही पण कोणाच्या तरी कामाला यायला पाहिजे, त्याला धन्य जीवन, सार्थक जीवन म्हणतात. मग तुम्ही जीव, देव, परमात्मा, आत्मा, ईश्वर, भजन, भक्ती ऐकायला आलात आणि ही गायींचे काय चालले बाबा, हीच भजन आहे. आत्मवत सर्व भूतानी यह पश्यति सह पंडिता, आपल्या आत्म्यासारखं सगळ्या आत्म्यांना जर पाहिला तर त्यालाच बुद्धिमान म्हणावं, त्याला ज्ञानी म्हणावं. आत्मवत सर्व भूतानी यह पश्यति, सर्व जीव मात्रादिना आपल्या आत्म्यासारखाच जो पाहतो त्याला म्हणतात ज्ञानी, त्याला म्हणतात परमार्थी. नाही मी तेवढाच आत्मा आणि बाकीचे सगळे पात्मा आहेत असं नाही चालणार, त्यांच्यातही देव आहे आमच्यातही देव आहे. जिथपर्यंत आम्हाला संभव आहे शक्य तिथपर्यंत करावे, आणि ज्या दिवशी मला शक्य होणार नाही त्या दिवशी परमात्मा आहेत सगळे सांभाळायला बसलेलेच. दगडाच्या मध्ये सुद्धा बेडकाचा सांभाळ करतोय, सांभाळ होईल एक दिवस असा आणेल सगळे आम्हाला बुडवून टाकेल, त्यांचे दिवस येतील जनावरांचे. माणसं जास्त आले की नाही, देवाला किती वेळ लागते असा असा करायला, 2 मिनिटं जास्त झाले, भूकंप झाला भूकंप झाला, सगळे सगळे गाडले गेले, मग जास्त झाल्यावर काय राहणार आहे, भूमीला भार अधिक झाले की भूमी काय घेत नाही, असा असा करून टाकते, कुठे गेला पत्ता सुद्धा लागत नाही, मग नंतर जनावरांचा साम्राज्य येणार. चालेल ते 1000 वर्ष 2000 वर्ष जनावरांचा साम्राज्य, मग नंतर एक एक त्यातनं पुन्हा एक माकडापासून माणूस पुन्हा येईल, नाही ते येण्यापेक्षा आपण आहोत ते स्थिती सांभाळूया, आपल्यासारखं सर्व जीवांना पाहूया. मी केवळ गायींच्याच बाबतीत असं म्हणत नाहीये की मानवीय मनात कणव एवढा असायला पाहिजे. दया धर्म का मूल है, इस पर भी स्वर्ग नहीं मिले तो तुलसीदास जामीन है. दया धर्माचा मूळ आहे, धर्म नावाचा जो झाड आहे दया नावाची मुळी आहेत, त्याला दया नसेल तर हे धर्म उभं राहणार नाही. दया धर्म का मूल है, इस पर भी स्वर्ग नहीं मिले तुलसीदास जामीन है. तुलसीदास म्हणतो मी जामीन आहे, तुम्ही दया बाळगा धर्म उभं कराल. दया हीच धर्माची मूळ आहे. आणि मी क्रौर्य पसरून कितीही भजन केला कधीही धर्म वाढणार नाही, धर्म संपणार. धर्म वाढवायचंय, धर्म जगवायचंय, मनात दयाच पाहिजे. कोणाप्रती? सर्व जीवांप्रती दया पाहिजे. सर्प विंचो नारायण दुरुनी माझी नमस्कार, साप विंचू सुद्धा नारायणच आहे, देवच आहेत म्हणून जवळ जाऊन कोणी मुक्का देण्याचा प्रयत्न करू नये. हा सर्प विंचो नारायण तरी दुरून माझे, कारण ती सुद्धा या जगातलं अत्यंत विषारी घटक जे आहेत त्यांना खातात म्हणून आम्ही सुखाने जगतो. घरातली उंदर सर्व जर गेले आम्हाला जगणं कठीण होईल. उंदरं आहेत
आमचे शत्रू जे जे आहेत आम्हाला जगण्यामध्ये अडथळ, ते त्यांच्या देव देवाने व्यवस्था केलेले. मांजरं जर गावातली सगळीच मेली, झोपता येणार नाही कोणालाही घरात, लक्षात ठेवा. का? पाय कुडतरायला सुरू करतील रात्री, डोकं कुडतरायला सुरू करतील. लोकप्रलय कधी होणार याची पूर्वसूचना महाभारतामध्ये सांगितले गेलेले. देवी रुक्मिणी कृष्ण परमात्म्याला म्हणते, मला स्वप्न पडलं होता, स्वप्नामध्ये माझी केस कुडतरत होते उंदीर, म्हणजे आत्ता कली येणार आहे. आत्ता बहुतेक प्रलय येणार आहे, आपण तयारीत राहायला पाहिजे. कृष्ण म्हणाले 100% बरोबर आहे. आणि दुसऱ्या दिवशी घरात तांडव सुरू झाला. कौरवांची मुलंच किंवा यादवांची मुलं घरात यादवी सुरू केली, एकमेकांना मारायला सुरुवात केली. कृष्ण म्हणाले आता इथे थांबणार नाही, निघून जाऊ आपण. निघून गेले जंगलात. म्हणजे घरात उंदरांचा उपद्रव अधिक झालं तर आपल्याला राहणं मुश्किल होईल. का? मांजर मेले ना, मांजर संपले, कुठलाही एक संपले की दुसऱ्यांचा. बघा, जर मोर संपले की साप एकालाही रस्त्याने फिरू देणार नाही. त्या सापांचा निग्रह करण्याकरता मोर देवाने निर्माण केलेले. सगळे मारून जर खाल्लात, संपवलात मोर, उद्या सापांचा प्रादुर्भाव वाढेल. देवानी एकमेकांना सांभाळण्यासाठी असं खूप तयार करून ठेव. आम्ही काय करायची गरज नाही, आम्हाला औषध घालायची गरज नाही, देव सगळी व्यवस्था करूनच ठेवलेली. म्हणून आम्ही दया, करुणा, कणव हे आपल्या मनात ठेवली पाहिजे आणि त्याचा उपयोग केली पाहिजे. तेव्हाच आम्ही अध्यात्म केल्यासारखं होईल. सर्व जीवांवर, छोट्या जीवांवर आपली दया करुणा असलीच पाहिजे. कोणालाही चिरडण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे. आम्हालाही कोणतरी चिरडतील, कारण निसर्गाची एक नियम आहे, क्रियेला प्रतिक्रियाही होतच राहणार. मी जे केलेले ही माझी क्रिया आहे आणि या क्रियेला प्रतिक्रिया कधी उशीर होईल कधी लवकर होईल, पण त्याच पद्धतीनेच होणार. भीष्म म्हणाले शरशय्येवर असताना, पितामह इच्छा मरण दिली होती देवाने तुम्हाला, बाण मारले त्याच वेळी प्राण का सोडला नाही तुम्ही? 6 महिने या शरपंजरावर का बाणांच्या वर झोपून होते? असा खाली बाण आणि त्याच्यावर झोपून होते. तेव्हा भीष्म म्हणतात, माझ्या कर्माची फळं इथे. तेव्हा विचारतात लोक, काय तुमची कर्म काय? मी तरुण वयात रस्त्याने जात असताना माझ्या रथाखाली एक सरडा येत होता, त्या सरड्याला उचलून फेकलं मी आणि कुंपणावरच्या बाबळीच्या काठ्यावर बसलं, ते काठ्यावर पडला आणि त्या सरड्याच्या अंगात सगळे काठे घुसले. आणि ते काठे होते ना, तीच आता मला बाण होऊन आलेले, तेव्हा छोटी होते, आता व्याजासहित ते एवढे एवढे जाड झाले. मी केलेले कर्माची फळ आहे. 6 महिने मला याच्यावर झोपावं लागलं. मी आता उत्तरायणात प्राण सोडायचं म्हणतोय, तोपर्यंत रक्त बंबाळ होऊन त्याच्यावर झोपून राहील. म्हणजे निसर्गात कर्माला फळ हे ठरलेले, आणि कर्म दया करुणा आणि मानवीयता पूरक जर असेल, त्याच्यासारखा सुखी माणूस कोण नाही आहे. तशा पद्धतीने दैवी गुण संपन्न होऊन जीवन जगण्याची आणि कर्म करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत सगळ्यांना ती बुद्धी देव. सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम. राजा
अजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड सिद्धेश्वर।